हेलो गाइज, तर कशात तुम्ही सर्वजण वेलकम बॅक टू न्यू गेम प्ले व्हिडिओ. तर गाईज, आपण फर्स्ट टाईमला कॉल ऑफ ड्युटी वॉर झोन मोबाईल ही गेम खेळण्यासाठी जात आहोत. ते आपल्या फोनमध्ये म्हणजे COD ही जी गेम आहे कॉल ऑफ ड्युटी, ते आपण फर्स्ट टाईम आपल्या मोबाईलमध्ये खेळत आहोत. तर बघा, तुम्हाला बेसिकली मी सांगतो, मला इथे दिसतंय तर तुम्हाला माहीतच आहे तर ह्या गेममध्ये काय करायचं असतं. एक पर्टिक्युलर प्लेस एरिया तयार करण्यासाठी आपल्याला टेररिस्ट लोकांना मारायचं आहे, आणि ते केल्यानंतर तो जो एरिया आहे, प्लेस आहे किंवा तो जो काही एरिया असेल तो सेफ असेल. तर ठीक आहे, आपण मग आता जाऊया ते बघूया आपण. म्हणजे आता हे वर्जन मोबाईलबद्दल मला एवढं काय माहीत नाही आहे, ते तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं. लेक्स एरिवे काय आर यू स्पेन कॉल ऑफ ड्युटी वर्जन, मला माहीत नाही, फर्स्ट टाईम खेळायला ना, तरी पण इथं ऑप्शन नाही लेस एक्सपिरियन्स्ड, असं आपण क्लिक करूया आणि पुढे जाऊ. लेट्स गो. डू यू प्ले मोबाईल शूटर्स? आता हे कुठली गेम आहे का, कुठला प्रकार आहे? नॉट मच हेच कॉल लागेल मला पाहिजे पण ह्या गेमबद्दल. तर ठीक आहे, आता आपण आय थिंक की मला वाटते ट्रेट आपलं चालू नाही होणार, मे बी आता कळलं. तर ही गेम आहे, ह्यामध्ये आपली ट्रेनिंग असणार आहे स्टार्टिंगला, त्यानंतर आय थिंक की मॅच असेल आपली, आणि ह्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे COD काय करत असतं, काय करायचं असतं, एनिमी लोकांना मारायचं, टेरिस्ट लोकांना मारायचं, बस विषय संपला. आणि काय फॉलो द इन्स्ट्रक्शन इफ यू वॉन्ट टू लिव्ह, फीड नॉट टू रिच एक्स्ट्रॅक्शन पॉइंट इज स्किप वेरटनास्क वेरटॅनस्क. यार म्हणजे पडणे पडायला पडणे को म्हणजे वाचायला येत नाही आहे मला. Track right time to look around. Moving. Track left time to move. Assault rifle marked. Move karate. And right now firing karate. आणि आता काय करायचं आहे, किट क्लोजर टू वेपन अँड लुक ॲट इट. ओके, पण वेपन कुठं आहे? अरे इथेच आहे की वेपन काय यार मी शोधतो आहे. ठीक आहे, आता ही जी गन आहे ते पिक करायची आपण, आणि पिक करायचं असेल तर त्यावर क्लिक करायचं. आता आपल्याकडे दोन गन आहेत, जी की एक पिस्टॉल आहे आणि ही M440 नाही का? Almost came to a sticky end. म्हणजे आता ही ऑटोमॅटिक आहे, फक्त आपल्याला एनिमी लोड ट्रॅक करायचं. गेट क्लोज टू करेक्ट ड्रॉप्ड आर्मर. आर्मर घेतला आणि आता आपल्याला आर्मर यूज करायचा आहे. हो आलं लक्षात माझ्या आता. तर समजा आपल्याला नेहमीने खूपच डाऊन केला आणि आपली हेल्थ तर घालवली, तर प्रोटेक्शन म्हणून हे आर्मर आपण वापरतो. यस, टॅप अगेन टू एक्झिट ADS. ADS जे एकदम जवळ स्कोप लॉन्ग करायचं असतं ना. Careful, area. मॅन्युअली करायचं. Multiple shooters! Then I'll play the same way. Oh,
आणि हेलिकॉप्टर आपलाच आहे ना का? एनिमी लोकांचं आहे. आपला जो प्लॅनिंग तर ओके, आता आपण आपल्या पहिल्या मॅचसाठी तयार आहोत. तुम्हाला माहितीच आहे सी ओ डीमध्ये काय करायचं असतं, ते लोकांना मारायचं, आपल्या टीमसोबत राहायचं आणि एनिमी लोकांना मारून टाकायचं आणि आपला जो एरिया पर्टिक्युलर एरिया बेस जे काही म्हणतो आपण ते सेफ करायचं आणि त्यानंतर पुढचा जो काही मिशन असेल ते करायचं. बस एवढंच आहे. आणि मला वाटतं की हे तर पण डायरेक्ट नाही येईल आपल्याला. हे पण अशा मला वाटतं हे, अरे हे पण ट्रेनिंग मॅच आहे. बट जी ती वरायटी जी होती ती ट्रेनिंग होती आणि ही ट्रेनिंग मॅच आहे. म्हणजे ह्यानंतर जे मॅच असेल तो म्हणजे रिअल मिशन असेल. तर त्यामध्ये आपल्याला हरायचं नाही आहे, तसे आपण ह्यामध्ये सुद्धा नाही हरणार. तर ह्यामध्ये आपल्याला स्टेशन दिलं गेलं, त्यानुसार आपण सगळे ऑर्डर्स फॉलो करून आपण सर्व्हाइव्ह करायचं आणि हा जर मॅच आपण जिंकलोच. असा मी एकटाच असेल असं नाही आहे ह्या गेममध्ये, म्हणजे ह्या मॅचमध्ये जर समजा आपण जिंकलोच तर काय, आपण मग ह्या पुढच्या मॅचला इझिली कुठले मिशन आपण पार करू शकतो. तर हे इंटरेस्ट दिले गेलेत तर असं आपल्याला जे काय करायचं ते करायचं. तर ओके, get yourself the proper warm up, we'll be deploying soon. Arya PUBG and BGMI, you're done warming up, stand by for deploying field yet ani edge clear. आणि मला वाटलं ते जे की मॅच आहे त्यामध्ये मी पण एक गेमचा भाग असते लोकांना मारा सांगतो ना. पॅराशूट वर क्लिक केलं आणि आपण आलो चाचावर आणि आता जे आपण इथून उडी मारायचं आहे आणि आपण साडून जायचं आहे. आता आम्ही आपण तिघ जण आहेत, त्यामधला जो निळावाला आहे आपण ठीक आहे आणि बाकी पिवळावाला आणि पिवावाला त्याचे ते आपले टीममेट्स आहेत. तर हे लोक स्वतः एनिमीजला मारतात, स्वतः मारायला जाऊया आता. तर ते ओ एक रोप आहे, तर यामध्ये काय काय जातं ना, अरे ते चढायचं नसतं का ते का? हां मला वर जायचं आहे. तर मशीन नाही का वर जायचं? हाय ना. ओके तर आपण आलो आहे वर. मला नाही वाटत की इतकं वर असेल एनिमी, नाही ते. तर चला आपण जाऊया पुढे. आणि आपल्याकडं खूप सारे आर्मर पेट्स आहेत. सर्कल क्लोजिंग नाव इतक्या लवकर? हां तुम्हाला म्हणत होतो ना मी ह्याची गेम आहे ती BGMI वाली बाय तिथे. पबजी का म्हणलं नाही, कारण पबजी बॅन झाला आहे आणि पबजी तुम्हाला माहीत आहे कुठला होता तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि हां सी ओ डी जी आहे ना आपण पहिल्यांदा खेळतो आहे आपल्या मोबाईलमध्ये. सी ओ डीचे खूप सारे गेम्स आहेत, ते पण आपण सुद्धा ट्राय करणार आहेत, आपण ते सुद्धा ट्राय करणार आहेत. तर आता मी तसं म्हणतो आय थिंक इथे एनिमी आवश्यकेल काय आहेच वाटतं, कारण गन शॉट्स फायर होत आहेत. आणि हो इथे एक बॉक्स आहे तो कसलाही हो सप्लाय बॉक्स पिस्तॉल SMG. हो SMG वाला पिस्तॉल
वेपन ही यूजी सारखे दिसते है ना. BGMI किंवा कुठल्याही शूटिंगवर आहे गेम तर यूजी एक कॉमन गन आहे जी की प्रत्येक सर्वायवल शूटिंग गेममध्ये भेटते आपल्याला. तर त्यामध्ये तरच नाही तर नाही आपण काय म्हणतो की अवघड एक एक काय दोन तीन मारले आणि हे लोक स्लाइड होऊन मारतात काय काय माहित. आपल्याकडे आर्मर प्लेट आहे आपण ते सुद्धा टाकले आणि हा पिवळा खेळ होता आणि त्याला एनिमीने मारून टाकलं आणि तो स्टार्टिंगमध्ये अशी सुरुवात झाली आणि तो गेला. तर असं व्हायला असं होतं आणि हा तो पण घ्यायचं माहित ना. हा आणि इथे समोर रिलोड आणि खो मारलं आहे कुठं पडलं आहे कुठं काय अक्कल फकल काय आहे का नाही. ओ ट्रेडिंग दिसली जी की आय थिंक की रायफल आहे है ना. त्या गनचं नाव आहे त्या गनचं मला पण एकदम तगडीवाली गन भेटली. ओ ओ ओ रेडी रेड एरिया होते आपल्याला तर पाहत आहे ठीक आहे. तर ओके आता आपण नाही ना काय करायचं माहिती का मला वाटतं मला असं का वाटायलं की जेवढंच हे एखादं एनिमी ठीक आहे वाटायचं काय आयस म्हणा परंतु आपल्याला अजून दिसला नाही आहे. एकदा जर का दिसला आपण खूप भारी पण मारू शकतो माहिती का. साबण लागा तू घेऊ साबण मैं फिसल गया तूने क्या किया है ना. ठीक है ऐसे काम तो मुझे ना तो अपन रबर पेट लो तेरे सप्लाई बॉक्स नियर बाय ठीक है सुधे ना ऐसे पड़ते हैं सभी अपने गन में दे सकते हैं. अने 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 वोटे मोटे एरिया मला नाही वाटत की 10-15 एनिमीज असतील एवढ्या. हा त्याला मारतोय मॅप ते म्हणतो की हो आता आपली विक्ट्री झाली तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे आवडला.
जो आपल्याला जो मॅच किंवा जे काही मिशन भेटते तो रिअल असणार आहे. सो त्यामध्ये आपण ट्राय करतो आपल्याला एक गन भेटलेली आहे. हो आणि ह्या गनचं जे आपण गन फायर करतो ते BP50 असं नाव आहे त्याचं. तर गाईज आपण खूप सारे गेम खेळतो आहे, त्याची व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्हाला पाठवतो आहे, म्हणजे तुमच्या एंटरटेनमेंट आपल्या गेम प्लेने व्हिडिओजने होणार आहे ते बी चांगलाच प्रकारे. तर जर तुम्ही चॅनल बनवीन असाल लाईक करा, ठीक आहे. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचे नवीन व्हिडिओज स्वतःपर्यंत मिळेल. तुम्ही नवीन व्हिडिओ येतो कशासाठी पाहिजे.